मित्रांनो, आजच्या भागामध्ये शिकणार आहोत आपण स्क्रिप्ट म्हणजे काय। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, साधारणतः बघायला गेले तर स्क्रिप्ट हा एक अशा प्रकारचा मजकूर आहे की जो तुम्ही इतर प्रकारच्या मजकुरापेक्षा खूपच वेगळ्या उद्देशाने लिहू शकता। स्क्रिप्टचे उद्देशच असे असते की तुम्ही स्वतःला एका नाटकात रूपांतरित करणे, ज्याचा इतर लोक त्यांच्या सर्व इंद्रियांद्वारे त्याचा आनंद घेऊ शकतील। आता आपण बघूयात की तुम्ही स्क्रिप्ट कसे लिहू शकता। तुम्ही एखादे स्वप्न पाहता आणि वास्तविक बघायला गेलं तर ती कल्पना पूर्ण करण्यासाठी तुम्ही रचना, भाषा, शैली, सामग्री, माध्यम यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत। प्रारंभ करण्यापूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्याचे आयोजन करण्यापूर्वी सर्व कल्पना लिहा। स्क्रिप्ट ही शक्यतो कागदावरच लिहावी। अनेक नामवंत लेखक हे संगणकाचा वापर न करता स्क्रिप्ट्स या हातानेच लिहितात। याचे कारण असे की हाताने लिहिताना तुमचा मेंदू तुमच्या कल्पना तुमच्याकडे फेकतो, म्हणून रूपांतर करणे, जोडणे आणि सुधारणे सोपे होते। तुमच्या कल्पना वाहू द्या, पेन आणि कागद घ्या आणि संरचनेचा विचार न करता लिहायला सुरुवात करा। स्क्रिप्टला कार्यरत असे शीर्षक निवडा। परिपूर्ण शीर्षक निवडण्यात वेळ वाया घालवू नका, कारण तुम्ही स्क्रिप्ट लिहिताना ते आपोआपच तुम्हाला सुचेल। कथा लिहिण्यापूर्वी तुमच्या मनात काय होते ते लिहिण्यापूर्वी कथा ही पूर्णपणे बदलू शकते। तात्पुरते शीर्षक ठेवा ज्यामध्ये मजकूर ओळखणारे शब्द समाविष्ट आहेत। जेव्हा सर्व काही तयार असेल तेव्हा तुम्हाला परिपूर्ण शीर्षकाचा विचार करण्यास वेळ मिळेल। आता बघूयात वर्ण। स्क्रिप्टचे काही भाग पुढे ढकलले जाऊ शकतात म्हणून पात्रांच्या बाबतीत तसे नाही। सुरुवातीपासूनच पात्रांची निश्चिती करणे आवश्यक आहे। ते कोण आहेत, त्यांना काय हवे आहे, त्यांना काय करायचे आहे, या प्रत्येक पात्राच्या मुख्य कळा आहेत। त्यांच्या नावाच्या आणि शारीरिक स्वरूपाच्या पैलूकडे पलीकडे जे पैलू आहेत त्यात बदल करता येतात। मुख्य पात्र म्हणजे काय। कोणत्याही चांगल्या कथेत किंवा पटकथेत इतिहासातील कोणतीही घटना ज्या भोवती फिरत असते त्या कथेला खुणावणारे एक प्रमुख पात्र असले पाहिजे। मुख्य पात्राचे वैशिष्ट्य असले पाहिजे, त्याला काय हवे आहे। तुमच्या कोणत्याही आवडत्या मालिकेचा विचार करा, ती कोणती आहे जी तुम्हाला पात्राकडे आकर्षित करते। प्रत्येक पात्रावर आधारित कथेचा क्रम कसा असतो। आता आपल्याकडे पात्र आहेत, त्यांना कथेत स्थान देण्याची वेळ आली आहे। तुम्हाला प्रत्येक वर्णाबद्दल अनेक महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील, जे तुम्हाला तुमच्या स्क्रिप्टमध्ये सुसंगत पद्धतीने ठेवण्यास मदत करतील। प्रत्येक पात्राला एक कथा द्या जे मुख्य कथानकाशी संबंधित आहे आणि नंतर आपण एक ठोस आणि अर्थपूर्ण रचना तयार करू शकता। अंतिम स्पर्श करण्यापूर्वी मजकुराला काही दिवस विश्रांती घेऊ द्या। त्यांना काही दिवस बसू द्या, त्यांना पाहू नका। जोडणे, बदलणे आणि बदलण्याचे वेळ लावू नका। काही दिवसानंतर तुमच्या कल्पना नष्ट होतील आणि जसे तुम्ही तुमची स्क्रिप्ट वाचता ज्या गोष्टी बसत नाहीत त्या कोठे आपण अधिक स्पष्टपणे पाहू शकाल किंवा त्यांना काही बदल आवश्यक आहेत। आता बघूयात अंतिम टप्पा। तुमची स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी स्क्रिप्ट फॉर्मॅट वापरून डिजिटल फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे। आता तुम्हाला प्रोफेशनल फॉर्मॅटद्वारे सेट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल, परंतु सुरुवातीपासून असे करण्यापेक्षा ते खूप सोपे होईल। चांगली स्क्रिप्ट लिहिण्यासाठी
तुम्ही स्वतःला सोडून दिले पाहिजे. तुमच्या कल्पनांना वाहू द्या आणि मजकूर बनू द्या. मग तुम्हाला फक्त त्यांना आकार द्यावा लागेल, जेणेकरून ते एक स्क्रिप्ट बनतील ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सिनेजगत या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.